चला विद्यार्थी मित्रांनो, तर पटकन जोड्या घ्यायचे आपल्याला सायन्स 1 मध्ये एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काय दिलेला आहे. फर्स्ट जो क्वेश्चन आहे जोड्या लावण्याचा दिलेला आहे, अतिशय सोपा क्वेश्चन आहे, जोड्या लावून घ्यायचे आहे. तर आपल्याला काही जोड्या ऑलरेडी माहित झालेल्या आहेत, तर पटकन लावून घ्यायचं आहे. तर मास लक्षात ठेवा, मास म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जेवढं मटेरियल भरलेलं आहे, मास मध्ये लक्षात ठेवा. मास हे कुठेही चेंज होत नाही, लक्षात ठेवा. मास म्हणजे काय, तुमचा मास लक्षात ठेवा, ते आपल्याला बघायचं आहे की ते मास. तर आपण काय करतो, वजन काढलं जातं, तो मास चेक करतो. मास म्हणजे काय, केजी मध्ये आपण मेजरमेंट करतो. मास म्हणजे पहिला काय करणार, केजी, लक्षात ठेवा. इथं मास म्हणजे काय येणार आहे, केजी. त्याचा पर्याय आहे बी, लक्षात ठेवा. आता फक्त मास वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं, आन्सर तुम्ही दिलेले आहे. मास म्हणजे युनिट काय आहे, मास केजी, अँड बी ऑप्शन आहे. आता यामध्ये थर्ड जो आपल्याला पॉइंट सांगितला, यामध्ये कोणता आन्सर येईल, त्याचा मास इज इक्वल टू, बघा मास मुळे, मास लक्षात ठेवा, जेवढं जास्त मास तेव्हा त्या वस्तूमध्ये विशिष्ट असं एक गुणधर्म राहत असतो, लक्षात ठेवा, विशिष्ट असं जडत्व, त्याला म्हणायचं मेजर ऑफ इनर्शिया. लक्षात ठेवा, एखादी विशिष्ट वस्तूमध्ये जर मास असेल तर त्याला विशिष्ट आकार प्राप्त होतो, विशिष्ट असा गुण प्राप्त होतो, त्याला म्हणतो आपण जडत्वाचा गुणधर्म, लक्षात ठेवा, मेजर ऑफ इनर्शिया. तो मेजर ऑफ इनर्शिया येणार आहे, म्हणजे आपलं काय करायचं आहे, दो, लक्षात ठेवा. मी जिथं इथे बघा, इथं एबीसी लिहिलेलं आहे, इथं नंबर्स लिहिले आहेत, इंटरनॅशनल नंबर्स लिहिले आहेत, तर मी दाखवलेलं आहे. आता यामध्ये दोन नंबरचा वेट, लक्षात ठेवा, वेट हे कशावर कन्सिडर आहे, अर्थ आपला जे विशिष्ट फोर्स लावत असते, अट्रॅक्टिव्ह फोर्स आपण म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, त्याला आपण म्हणलेलं आहे वेट. वेट हे फोर्स वर डिपेंड आहे, आणि कसं कन्सिडर करतो, मास इंटू ऍक्सलरेशन. बघा, आपण वरून पडत आहे, तर आपल्या बॉडीमध्ये एक मास आहे, आणि आपल्या बॉडीमध्ये वेग वाढत आहे, ऍक्सलरेशन वाढत आहे, आणि जे वेट जे आहे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर डिपेंड आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कशावर कन्सिडर करतात, न्यूटन, त्याला विशिष्ट युनिट आहे, न्यूटन म्हणतो. न्यूटन कुठं आहे, ऑप्शन डी, लक्षात ठेवा, न्यूटन, त्याला यन, ऑप्शन डी आहे. नेक्स्ट, आता यामध्ये काय येणार आहे, लक्षात ठेवा, वेट आपलं जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर डिपेंड आहे, मास इज ऍक्सलरेशन. जर लक्षात ठेवा, मास कोणाचं कन्सिडर करायचं आहे, आपलं मास आहे, लक्षात ठेवा, पण मास हे कशावर कन्सिडर आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर डिपेंड आहे, अर्थच्या मास वरती, लक्षात ठेवा, आपण पूर्णपणे अर्थच्या सेंटरवर गेलेलो आहोत, आणि सेंटर लक्षात ठेवा, काय पृथ्वीचं काय भार नसणार आहे, काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स काहीच नसणार, लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असणार आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण सेंटर वरती जाऊ, पृथ्वीच्या भूगर्भात जाऊ आपण, यांना लक्षात ठेवा, पृथ्वीच्या आतमध्ये आपण सेंटर मध्ये गेलो आहोत, आणि त्यामध्ये मास काय असणार आहे, सांगा, मास काय असणार आहे, मास तर झिरो असणार आहे, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय ऍक्ट होणार नाही, लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय ऍक्ट होणार नाही. म्हणून वेट काय झाले, न्यूटन, आणि ते काय झाले, झिरो ऍट द सेंटर. मास हे काय असणार आहे, सेंटरला झिरो असणार आहे, म्हणून काय लिहायचं आहे, वन, लक्षात ठेवा, इथं वन लिहायचं आहे. मास हे लक्षात ठेवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर डिपेंड आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय ऍक्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टच होणार नाही, लक्षात ठेवा. त्यावरती जर सेंटर वरती तुम्ही गेला, त्याच्या सेंटर मध्ये जर गेला, तर मग ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार नाही, मग ते काय झालं, झिरो ऍट द सेंटर. ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी हे माहिती आहे, स्मॉल जी, तर आपण स्मॉल जी ची व्हॅल्यू बघितलेली आहे, काय सांगा, स्मॉल जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, लक्षात ठेवा, सांगितलेलं आहे, म्हणजे बघा इथे काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर, बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर, इथे काय येणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर, पण ऑप्शन काय आहे, ए. आता यामध्ये ह्याच्यामध्ये त्याचं उत्तर बघायचं तुला, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सांगितले स्मॉल जी ची व्हॅल्यू चेंज होत जाते प्लेस टू प्लेस, मग चेंज होते प्लेस टू प्लेस म्हणजे काय, इथे बघा, डिपेंड्स ऑन हाईट, मी आपण सांगितलं, जसं तुम्ही हाईट वाढेल तसं जीचा जो प्रभाव आहे तो कमी होत जाणार आहे, जीची व्हॅल्यू कमी होत जाणार आहे, डिपेंड्स ऑन हाईट, इथे काय येणार आहे, फोर, लक्षात ठेवा, यामध्ये काय येणार, पुढे फोर येणार आहे. नेक्स्ट आपण बघायचं आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जीची व्हॅल्यू, कॅपिटल जीची व्हॅल्यू आपण बघितलेली आहे, यामध्ये काय चांगलं राहिलेला पॉइंट, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर, लक्षात ठेवा, हे आपल्याला बघितलेलं आहे, त्यामध्ये आहे आपण, म्हणजे उत्तर काय येणार, कॅपिटल सी अँड बघा, यामध्ये काय येणार आहे, सेम इन द एंटायर युनिव्हर्स,
जगामध्ये कुठे जा, विश्वामध्ये कुठे जा, तर कॅपिटलची चेंज होऊ काय बदलणार नाही, म्हणजे उत्तर काय येणार आहे 3 येणार आहे. पॅटर्न पार्ट करून घ्यायचा आहे, अतिशय सोपा भाग आहे. आणि यामध्ये या टॉपिक मध्ये आपल्याला फक्त पॅटर्नचा भाग लक्षात ठेवा, केप्लर्स लॉ मोस्ट इम्पॉर्टंट लॉ आहे, ते पाठ करायचे आहे. त्यामध्ये ज्या व्याख्या पाठ करायचे आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ न्यूटनने तो सांगितलेला आहे. न्यूटनचे गतिविषयक तीन मोशन त्याचे जे हे इक्वेशन्स पाठ करायचे आहेत. यामध्ये लक्षात ठेवा केप्लर्स लॉ प्रत्येक डेफिनेशन पाठ करायचे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सेंट्रीपिटल फोर्स लक्षात ठेवा. त्यानंतर जो डिफरन्स आहे मास इंटू वेट, तो पण डिफरन्स अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि यामध्ये कॅपिटल जी अँड स्मॉल जी यामधला पण डिफरन्स अतिशय महत्वपूर्ण आहे, तो पण पाठ करून घ्यायचा आहे. आणि इक्वेशन जे आहेत ते तुम्हाला इयत्ता 9 मध्ये जास्त करून विचारत नाहीत, क्लास चालल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे कुठले महत्वपूर्ण जी गणित आहे ते सोडवायचे आहे. तर यामध्ये आपला फर्स्ट टॉपिक पूर्णपणे झालेला आहे. आणि एक्झरसाइज मी तुम्हाला पीडीएफ रूपामध्ये व्हॉट्सअपला पाठवलेला आहे, तो पाहायचा आहे. अतिशय सोपा भाग आहे, समजून घ्या. काय शंका असेल तुम्ही मला विचारा. ओके, धन्यवाद.